रविवार को गढ़चिरौली के कोसमी किसनेली की जंगल में पुलिस और नक्सलियों में मुठभेड़ हुई है। इस मुठभेड़ में 5 नक्सलियों को जवानों ने मार गिराया। जवानों की इस कार्रवाई की गृह मंत्री अनिल देशमुख ने सराहना की है। गढ़चिरोली पुलिस अतिशय चांगल पद्धति कार्रवाई के लिए तिथे जव जव 5 नक्षलवाद्या तिथे कंठस्नान घातलं। अतिशय चांगली कारवाई केली त्याबद्दल आमच्या सर्व गडचिरोलीतील SP आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहिलं की गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीने आमची पोलीस कारवाई करताय त्याच्यामुळे नक्षलवाद्यांचा ज्या ॲक्टिव्हिटी आहे त्या मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत। आणि पुढील काळातसुद्धा अशा पद्धतीचं काम जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गडचिरोली असो गोंदिया असो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नक्षल ॲक्टिव्हिटी आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने काम करून नक्सल ॲक्टिव्हिटी कमी झाली पाहिजे या दृष्टीनं महाराष्ट्र पोलीस काम करेल। असं आहे की आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र पोलीसकडे अतिशय सोफिस्टिकेटेड सर्व यंत्रणा आहे, त्यामुळे नक्षलवादी काय वापरतात त्यांचा तो प्रश्न आहे, पण आमच्याकडे संपूर्ण अद्ययावत अशी यंत्रणा महाराष्ट्र पोलीसकडे आहे आणि त्याच्या पद्धतीने आम्ही कारवाई करतो आहे।